नवरात्र उत्सवानिमित्त आराधी आणि जोगती महिलांच्या वतीनं डंका पूजा करण्यात आली. कोरोनाच्या 2 वर्षानंतर जल्लोषात आणि निर्बंधमुक्त साजऱ्या होणाऱ्या नवरात्रोत्सवात जोगजोगत्यांची डंका पूजा जोडभाई पेठेतील चिरागाली तकिया चौकात मंगळवारी दुपारच्या सुमारास मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात पार पडली. यावेळी सोलापूर शहर, जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरातील तृतीयपंथी जोगजोगती यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. नवरात्रोत्सवातील पहिल्या मंगळवारी ही डंका पूजा करण्याची परंपरा असल्याचं डंका पूजेचे प्रमुख श्याम नायक सोलापूरकर यांनी सांगितलं. नवरात्रोत्सवात येणाऱ्या पहिल्या मंगळवारी जोडबाई पेठेतील चिरागाली तकिया चौकात तुळजापूरच्या दिशेनं उभं राहून श्री तुळजाभवानी देवीची पूजा करून आरती करण्यात येते. या पूजेसाठी शहर, जिल्ह्यातील आणि आजूबाजूच्या परिसरातील तृतीयपंथी देवीचे जोगजोगती यांच्यासह ज्या महिलांकडे देवीची परडी माळ आहे अशा महिला उपस्थित राहत असतात. गेल्या 2 वर्षांपासून कोरोनामुळे या पूजेमध्ये खंड पडला होता, परंतु यंदाच्या वर्षी सरकारनं कोरोनाचे सर्व निर्बंध उठवल्यामुळे या डंका पूजेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या पूजेत सर्वजण 5 छोटे दगड घेऊन ते एका रांगेत मांडून त्यावर हळद कुंकू वाहून पान सुपारी ठेवतात. त्यानंतर कापूर लावून आरती करण्यात येते. त्यानंतर नारळ वाढवून एकमेकांची गळाभेट घेऊन सर्वजण आपापल्या घरी निघून जातात. सर्वात शेवटी जमलेल्या तृतीयपंथी जोगजोगत्यांकडून तुळजापूरच्या दिशेनं उभं राहून एकत्रित महाआरती करण्यात येते, असं भीमा यल्लप्पा पगड्याल यांनी सांगितलं. हे डंका नवरात्र आलं की पहिला मंगळवारी होत असते. सोलापुरातले जम जोगती सगळे इथं येते, ती पूजा करते, ती पूजा करून ते परंपरा चालत आलेले आहे, ते आम्ही चालतच जाणार. नाही पाच दोंडे ठेवतं, हळद कुंकू, पान सुपारी, कापूर लावून आरती करून नारळ फोडून एकमेकाला भेटू त्यांच्या घरी. नाही नाही सोलापूरचे केले पाण्याचे येते. यावेळी रंजिता नायक, धनू नायक, शमा नदाब, सुनीता इंगळे, अबोली मंजेली, मोहम्मद रंगरेज, परसू कांबळे यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या.